हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू अवर चैनल। और आज मैं आपको रामनवमी की सेलिब्रेशन के लिए लेके जा रही हूँ। वो मंदिर है ना, वो यहाँ से थोड़ी देर ही, मतलब हमारे घर से थोड़ी देर दूर है। उस मंदिर को ना हम लोग पर्तकालिचा मोड ऐसे नाम से जानते हैं। पूरे कानकोना में वहीं पे ही रामनवमी सेलिब्रेट की जाती है। तो आइए चलते हैं। ये देखो कितना बड़ा मेला है यहाँ पे। लोग ना अभी अभी आ रहे हैं क्योंकि अभी तक 12 नहीं बजे हैं ना, तो 12 बजे राम को झूले में डालते हैं। आई होप हमें ठीक से दिख जाए और मैं आपको भी दिखा सकूं। और ये जो आपको रथ दिख रहे थे वो रात को वो लोग थे, अभी उन लोग देखो सजा रहे हैं। ये रहा एक्चुअल मंदिर का एंट्रेंस। Thank you.
वृंदावन समाधि वंदन आज एक राम जन्माचो उत्सव रामनवमीचो उत्सव दोन वर्षा पवित्र साधेपण करचो पडलो तुमका जाणा कोविडाची महामारी आयली आणि कोविडाचे महामारी लागून सगळे जग सगळे दुःखात सापडिले कितले लोकांचे बळी गेले कितले अनेक गेले सगळे सांभाळचे पडले ते पण खूपशा हातून जे मुखाले जे संकट येवपाचे आशिले ते कसे टाळचे हाजे खातीर आमची गुरुस्वाम्यांनी वृंदावनच गुरुस्वाम्यांनी सगळ्यांक एक आदेश दिलो सगळ्या भारतभर आदेश दिलो की कसे रावात देवळाची पूजा कशी करची देवळाचे उत्सव कसे करचे आणि त्याप्रमाणे ते सगळे उत्सव झाले लोक गर्दी केली ना आणि म्हणून या संकटाचेर आम्ही मात करूक शकले त्या स्वाम्याच्या आदेशाला आणि सत्य खरे आणि इतलेच न्हय तर ज्या आदेशान आमचा सारस्वत समाजच न्हय तर सगळ्या म्हणजे बहुजन समाज धरून कॅथलिक आणि मुसलमानांक सुद्धा या स्वाम्याचा आदेश मानलो म्हाका तरी कितलेशा लोकांनी ख्रिस्तांना विचारले मुस्लिमान विचारले स्वाम्याचा आदेश किती असा आणि त्या आदेशा प्रमाण ते केल्या खुबशे मोठे काम झाले आणि म्हणून ही दूरदृष्टी आशिली आणि म्हणूनच हे सगळे काम बरे जाऊन पावले आणि अनु हो उत्सव मोठ्या दबाज्यानं जाता पिठारोहणाच्या उपरांत जुलयाक 30 तारखेक पिठारोहण झाले विद्यमान स्वाम्याचे आणि या पिठारोहणाच्या उपरांत हो पहिलोच रामनवमीचो उत्सव म्हणून आनंदान आमकां ताळी भरून तांणी आमकां आनंद त्याचबरोबर या उत्सवाक अनेक विघडीत येतले आशिल्ले अचकीत वृंदावनस जाले नाशिल्ले तर तांकां हो उत्सव दोन वर्सांनी परतरेन पोर साजरे करपाक तांकां एक वाक मेळटले आशिल्ले पूण विधिलीक वेगळेंच आसता ते सगळ्याच्या हातांत आसता सैमाच्या निसर्गाच्या हातून कोण मात करू शकना आणि अशा एका या रामनवमी रामनवमीचो उत्सव आज हांगा मोठ्या हाणी जाता दोन वर्सां मी एक वर्स उत्सव केलो ना दोन वर्सांचे उत्सव एक बरोबर केल्या गेल्ले वर्साक हांगा रामजन्म हांगाच केलो आणि मागीर धनपदाचो रूप केला उत्सव केल्लो ह्या वर्साक एक मोठ्या प्रमाणात सगळे तरेचे म्हणजे सगळे तरेची व्यवस्था आणि तुम्ही जाणा स्वाम्यान सुद्धा लोक येतात रामनवमी आणि म्हणून सगळे तरेची व्यवस्था सुद्धा भीतर केल्या टॉयलेटीची व्यवस्था हे केल्या ते केल्या म्हणजे मुखार येऊन खुबशे कार्यक्रम पण जेव्हा कस मात्र तांचेर जेव्हा कोणी एक भार पडलो जुलयाक सकून त्यांना ताणे भार करून दुःखाची पर्व करिनासतना हे काम जे असा मठाचे काम हे मुखार अविरत प्रमाण चलपाचे असा 500 आता 50 वर्ष जायत आल्या मठाचे आणि 2-3 वर्षा 550 वर्ष त्या मठात आणि हे काम मुखार बरे तरेन चलपाचे खातीर आधुनिक हातून किती तरी सुधारणा जाय आधुनिक आता लोक येतला किती करपाची गरज असा तशे तरेचे डेव्हलपमेंटाचे काम हांगा सुरू केल्यात जे रूम सारखे करतात आणि रूम बांधतात हॉल बांधतात आणि टॉयलेट हे सगळं बांधतात तसे सगळं हॉल हे ते सगळे करपाची तयारी असा हे स्वाम्याची 30 रात ते काम करीत असतात आणि म्हणून स्वामी आता ह्या वर्षात खंयच गेले ना फक्त हे काम घेऊन बसल्या इतलेच न्हय तर सगळ्या मठांचो सगळो अभ्यास म्हणजे वर्तमान आणि भविष्य भूत आणि भविष्य हांचे हे सागर घालून वर्तमानात ते मुखार वरपाचे यत्न करतात हे सगळे काम जे स्वामी महाराजात आज या राम जन्माचा उत्सव जो असा आम्ही सांगा की आम्ही सगळे उत्सव प्रिय आणि उत्सवातले आम्ही संस्कृती आमक टिकोक मेळटा सगळ्या भारतामध्ये तरेतरेचे उत्सव जातात गणपती उत्सव जाता दिवाळी जाता होळी जाता आणि जातात तसे तरेचे लोक संस्कृतीचे लोक नाचतात ते वीरभद्र सारखे सांगायला जातात शिकवा सारखे आणि खेळ जातात देल्लो जाता आणि शिकवत जाता ह्यो सगळी आमची संस्कृती दवरिल्ली हजारांनी वर्सांची जी आमची संस्कृती आसा ती संस्कृती सांबाळ दवरपाचे काम ह्या सगळ्या उत्सवांनी केल्ले आसा आणि ह्याच उत्सवाच्या संस्कृती कडेन रामाचो खुबसो लागेचो संबंध आसा जेन्ना शिशिर ऋतू जाता शिशिर ऋतू सगळे पंगळ लागता सगळे झाडाचे पानं गळून पडटा आणि अकस्मात मात्र वसंत ऋतू येता तेन्ना सगळे झाडां फुलतात फळटात आज पळयात आंब्यान सगळे भरिल्या पणस आंबे सगळे चान्ना चुरा सगळे तरेचे आसात काजू बी सगळे हे निसर्गाचो वसंत ऋतू येतो आणि त्या वसंत ऋतूच्या हातून फाल्गून सोंपलो चैत्र म्हणे लागलो पर्दकाळ मठांत पाडव्या सकून सगळे उत्सव सुरू जातात तातूंत
आमचा द्वितीयक जो आसा वो मठाचो वो स्थापनेचो दीस आमचे संस्थापक नारायण तीर्थ स्वामींनी 1475 वर्षाक बद्रीनाथाक वो मठ स्थापन केल्लो आणि मागीर वानासी मठ बांदिल्लो. आज तोय चैत्र म्हयन्याच्या द्वितीयेक आणि म्हणून पहिले आम्ही हा द्वितीयेचो उत्सव पिठारोणा दीस पळयताले. पिठारो सणाचे पिठारोण आशिल्लो आणि सगळे विद्यादय पुरस्कार हे ते सर्व करताले. आता ते मुखार लेक्चर ते सर्व करतले. पूण आयचे या रावण जन्मा खातीर एक म्हत्व म्हणजे आशा की अयोध्येक मनुनिर्मित अयोध्येक रामाचो जल्म झालो शॉर्ट दशरथाचो पूत. हांगा एक ताका म्हत्व पर्तगाळी एक खूप मोठे म्हत्व आसा. राम हांगन रावलो स्वतः रामा कोणे हाडलो ना. राम हांगन रावलो ज्या जाग्याचे राम आसा त्याच जाग्याचेर राम येवन रावलो. आणि हाचे कारण अशें की आमचे सुटवी स्वामी श्री रामचंद्र तीर्थ स्वामी आमचे गोकर्णाक आशिल्ले आणि गोकर्णाक आसताना थंय एक गजाल घडली की वाराणसीचो मठ आमचो आसा तो अर्चकाच्या नांवान आशिल्लो. तो अर्चक घेवन वचपाची तयारी करतलो आबो घेवपाचो असो. तो मडगांव सुद्दां संजय मेहतोडकर खबर आसतली मडगांव सुद्दां विद्याभवन आशिल्ली पळय ते सगळे भटाच्या नांवाचेर आसताले. आमचे आमचो गोणू भटाच्या नांवाचेर आसताले हे बारे आशिल्ले. पूण ताणी 1998 बाबू नायकाक आपयलो आणि सांगले की हो मठ आपल्या नांवाचेर आसा हे विद्याभवन हे म्हजे न्ही तुमचे 10 जणांचे हांव तुम्ही पेपर हाडात तुम्ही सायन करून घेतात त्या प्रमाणे अर्चकाक केला. पूण अशे तरेचे ना खूप मठाचे काम झालं सगळं ते देवळं आपल्या नांवाचेर झाल्या. पूण आता सुप्रीम कोर्टान या डिसिजन दिला की देवालयाची जमीन किंवा मठाची जमीन आहे ती मठाची स्थले थंय आणि कोणा अधिकार ना अशे म्हणपाचे. आणि त्यांना जेव्हा झालं त्यांचा एक प्रश्न आलो आणि त्याच्या हातून असतात हातून विचारक असताना म्हणजे प्रश्नांत झालो की या मठाच्या फाटल्यान एक 2-3 मूर्ती असतात तुझे खोदकाम करून ते पळया. आणि दुसरी दिसाक जेव्हा रामचंद्र तीर्थ स्वामींनी मनीस वरून ते घडले त्यांना त्यांनी 4 मूर्ती मिळल्यो राम सीता लक्ष्मण आणि हनुमान. दुसरी दिसाक राज्य परतून प्रश्नांत झालो की पश्चिम किनाऱ्यातील उत्तर दिशेचे घेऊन वच्चो आकाशो आणि जी चढ जातली थंय रावची. जेन्ना तांकां ते आयले कारवार रातची पैंगीण पावले पैंगिणी सुर्यास्त जालो आणि ती मुर्त्यो चड जाल्यो ते खंय दवरले. दुसऱ्याचा परतून कृष्णाक जालो की मुखार वचा ती सबत्स धेनू जंय दुधाची थार सोडटली थंय ती मुर्ती दवरा. आणि सबत्स धेनून ती धार सोडली ती हांगा आणि हांगा तो राम हे स्थापन स्वतः स्थापन जाल्लो आसा. आणि ताजी ही सांगड हांव कित्याक सांगता की सवत्स धेनूनच हो राम दाखयल्लो म्हणून आमचे विद्यमान स्वामी या सवस्त धेनूची सदांत पूजा करतात. ताजी ती गाय आणि सवत ती तांची पूजा केल्याशिवाय त्या केन्ना रावना हे मोठे सांगपा सारखे. आणि अशा या रामाच्या राम जन्माच्या दिसा राम म्हणटा तो आणि महाभारत आणि रामायण हे काव्य कादंबरी न्ही कथा न्ही पण जी जगा मनीस धर्मा कडेन ताजो संबंध आसा. आणि आज रामायण आणि महाभारताचे सगळ्या भाषांनी अनुवाद झाले आसा. जगातले सगळे देश सगळे देशात ताचे अनुवाद झाल्या. सगळे तरी वेगवेगळ्या नावांनी ते रामकथा वाचतात आणि भगवद्गीते प्रमाणे राजकारणी चलयतात बुद्धिबळ सगळे हे सगळं चलतात. म्हाका फ्रांसिस कुलिश कॉमिशची याद जाता. फ्रांसिस कुलिश कॉमिश हो नावेलीचो तो महात्मा गांधी जावचे पयली पुर्तुगालाचो खासदार जाल्लो गोंयचो रिप्रेझेंटेटीव. आणि त्यांना तो जेन्ना पार्लमेंटात गेलो तेन्ना ताका हसपा लागले. हो कसलो आम्ही सर गोरे मनीस आणि काळे मनीस हो भुरगो सुद्धा 19 वर्षांचो ताका हांगा कितें हाडला कित्याक तुम्ही ताका खासदार केला गोंयचे मनीस तो गोंयाक कितें अनाडी लोक सगळे गोंयचे आणि तुम्ही अनाड केला अशें तरी ताका हसले लग्न केले ते केले. जेन्ना ताजी उलोवपाची पाळी आयली आणि पहिलेच कितें म्हणलं खबर आसा तुमकां आपूण ज्या देशांतल्यान आयला ज्या देशात रामायण आणि महाभारता सारखे महान ग्रंथ असा जे सगळे जगात म्हणतात अभिपर्या हिप्नोटिझमाचा शोध लागलो हिंदू त्या ज्या गोयात रक्त गायचे मांस खायना त्या गोयच्या वंशाचा. आणि अशे तरेन सांगले की 6व्या शेंकड्याच्या पार्लमेंटाक आपण आज बसला तशी तरेच्या 6th सेंचुरी 6व्या शेंकड्याक गोंया भितर पार्लमेंट आशिल्ले राज्य चलताले. आणि गोंयचे लोक कितले हुशार कितले बुदवंत हे सगळे ताणें सांगले
आणि सगळे भाषण केले सांगले की गोय हरवे न्हय गोय टिकिल्ले गोय बुदवंत गोय शिक्षित आणि गोयाक स्वातंत्र्य जाय हे त्या वेळाचे तगले गोयाक स्वातंत्र्य जाय म्हणपाचे आणि हे जसे भाषण झाले त्या वेळाचेर पुर्तुगालचे सगळे खासदारांनी ताका पिठी मारली आणि चुकले आणि तो काळ्या रंगा पळून तुका आम्ही हसले पण तुझी तो बुदवंत ना आणि जेव्हा मागीर पुर्तुगालच्या गव्हर्नमेंटान ताका मंत्री जावपा खातीर ताका ऑफर दिली पूण ताणें सांगले आपल्याक मंत्रीपद नाका कित्याक आपल्याक गोंयचे खातीर आमी सोसपाचे आसा तुमची मंत्रीपद आमकां तोंड बंद पडटले आणि तो मंत्रीपदान घेतली ना मागीर तो बोटीन येतालो ताका बरो ना जालो फुडें बोटीन येतालो ती ना जातालो 29 वर्साचे ताजी दुसरी दिसाक पयली दिसाक 1 तारखेक तो हे जाला दुसरे दिसा महात्मा गांधी जाला अशे तरेचे लोक उद्वंतक लोक आसात थंय रामायण महामंताक मानपी सारखे लोक आसात जगाक मानपी सारखे आसतात त्या रामाचे जीवन आदर्श आज्ञाधारक पूत आदर्श भाव आदर्श पती आदर्श शासक हे सगळे गुण ताज्या अंगाक आसात हे सगळे गुण ताज्या अंगा एकवटल्यात म्हणून ताका आसात एक दिसा वाल्मिकीन न्हय महर्षी नारदाक विचारले या सगळ्या हातूंत भितर सद्गुणी सगळे गुणांनी युक्त असो कोण आसा नारदान सांगले हो सरगुण आशिल्ले कोण ना सगळ्यात वेगवेगळे एक एक गुण एकटे दोष एक गुण आसा एक दोष पूण एकच आसा तो म्हणजे राम रामा हातूंत सगळे तरेचे गुण एकवटिल्ले आसात जो उत्कृश्ट शासक आसा उत्कृश्ट लोकहितवादी आसा जो एकपत्नी आसा आज्ञाधारक आसा बरे भाव मानपी आसा आणि म्हणून आपण सांगता की ह्या देशा भितर ह्या सगळ्या भितर एकच म्हणतो आदर्श मनीस म्हणटा तो राम हे वाल्मिकीक नारदान सांगले आणि म्हणून राम जो आसा तो खुबशे मोठ्या मैत्री शरण गुप्त म्हणटा की राम हे मोठे काव्य राम हो मोठे मनीस आणि दुसरे काय ना मैत्री शरण गुप्त आणि अशे तरेचे रामान आपले जीवन सगळे हातूंत ठेवले सगळे तरेचे त्रास ताणें भोगल्या सगळे तरेचे भोगले केन्ना जेन्ना पळय तो शिकपाक वतालो थंय त्रागता आसताले 16 वर्सांचे आसतना जे विश्वामित्र ताका आपोवपा आयलो थंय आपले ते यज्ञाक सगळे राक्षस त्रास करता ते करता सगळे म्हणून दशरथ ताका वचपाक तयार नाशिल्लो कित्याक आपूण सांगता जालो ते भुरगे 16 वर्सांचे आपूण कसो धरप पूण ताणें सांग तूं उतर दिल्लें त्या प्रमाणे आपूण ताका दिवपाकच जाय तूं आपल्या बरें ते वचपाक आमच्या राक्षसाचो वतू ताणें करचो पडटलो पूण मागीर वशिश्ठ येता आनी मागीर ते सगळे हे जावन ताणें ते वता तो युद्ध सर करता राक्षसाक मारता हे सगळे जाय आयकलां ताणें तर मागीर राज्याभिषेकाच्या वेळाचेर राज्याभिषेक जेन्ना जावपाक जालो त्या वेळाचेर तुमी जाणा राज्याभिषेक कितें ठरली सगळे दरबार ठरलो लोक आयले सगळीं तोरणां मेळटा सगळे सगळे ठरयली पूण ती मंथरा दासीन खंय खंयचे कान फुटले बरें येता तुगे तो भरत आसा ताका राज्य करपाक दिलें ना जाल्यार कशें जातलें ताका कितें व्हडलें जावन कितें आणि अशे तरेचे करून ताका ती मनमासाक वचो राज्याभिषेकाचे पळयली पूण त्याही वेळाचेर तो दुख्खी जालना सगळ्यांक ताणें नमस्कार केलो आणि जे कितें आज्ञा आसा ती दशरथाची बापायची आज्ञा आसा त्या प्रमाणे तो वचपाक तयार जालो तो गेलो पूण ही आज्ञाधारकपणां आणि तशेंच वक्त सुद्दां तो सिद्ध करपाक तयार नाशिल्लो पण सिद्ध ताच्या फाटल्यान लागिल्ली तूं वता लक्ष्मण वता आनी आपूण सांगिता ताणें तूं एक राजकन्या आणि रानां वतले काट्या कुट्या रावतले चौकाक रावतले कन्नूर खातले तूं कशें रावतले तिणें सांगले ना आपूण ती अर्धांगी आणि जर आपल्या जर बनना तर आपल्या राजाची भूक त्या राजाक कशें दिसतले तुजे कडेन सूर्याची तेज आसा म्हणून ताजे मत जे आसा म्हणून ताणें आपले कडेन लग्न केल्लें आसा पूण तें म्हणलें म्हणजे की तेकाचें जरी आसलें तरी तें मोग पावसाच्या लागतलें म्हणजे ती फळ जरी आसली तरी आपल्या ती सामकी मोठी मिठाई भशेन लागतली आपण लागतली आणि म्हणून तो आपलं येऊन मागले ना आपण आत्महत्या करतली आणि ह्या उतरा खातीर रामनाथ तिका वनवासाक गेली आणि बरोबर ती रावली आणि मागीर ते सगळे कितें घडलं हे सगळं कोण खबर आसात अशे तरेचो राम जो आसा की सगळे तरेचे पुत्र मानपी इतलेंच न्हय जेन्ना भरताक ताणें आपले वारस नेमलो आणि ताका सांगलें तूं आतां ह्या राज्याचो घेता आणि आपूण मुखार वता पूण भरतान ताची आज्ञा मानली पूण त्या राज्याभिषेकाचेर किंवा हाजे खातीर तो रावलो ना आपले पुजा करीत रावलो एक तर चित्रकूट पर्वताचेर तो वचपाक रामाक मेळपाक म्हणून गेलो बट भायर लक्ष्मण आशिल्लो आणि लक्ष्मणान ताका आडायलो ताका मेळपाक मेळना लक्ष्मण भिलो रागान ताबार जालो हो आनी कितें करपाक आयलो काम करून रामा कडेन आनी कसलो वर घेवपाक आयला आनी कितें करून आनी ताणें ताका आडयलो ते दिसता रामाक तशें रामाक ताणें सांगलें सगळे भाव तुजे भशेन नासतले भरत हो साधू संतां हातूंत तशें गूण आशिल्ले मनीस ताका साधू संतां म्हणून वचपाची गरज ना सत्संग ताजे कडेन आसा
आता बरं म्हणे तो कसं तरी काम आहे माझं आपलं काम आणि त्याला मिळालो एकेरी सगळी गुरुमूर्ती मिळालो अशी तरीचे कथा खूपशो भाव भावेतील असतात बायलीचे असतात सगळी तरीचे कथा असतात आणि इथल्या तो एक उत्कृष्ट पैकी एक राजा आणि ज्याने त्याचे राज्यात सगळे तरेचे लोकांक सुखान रावपाक पडटा चोरी बी नाशिल्लो लोकांक शिक्षणाची व्यवस्था लिलापा रावपाची व्यवस्था उदकाची व्यवस्था केली जे जे लोकांक हे सगळे तरेचे आशिल्ले म्हणून रामराज जे म्हणटा पळय रामराज हाडपाक हे रामराज हाडपा खातीर तशे तरेची शिकवण आयच्या राजकारण्यांनी घेवची पडटली कित्याक हे रामाचे आम्ही सगळे नाव घेतात पण कृत्य हरामीचे करतात आणि ही कृत्य जर हरामीचे करपा जायना तर राम आमच्या जीवना आमकां पोचोवचो पडटलो नाव घेऊन जावचे ना आमच्या जीवनाक पोचोवचे पडटले आणि हांव तरी अशें म्हणत की आता पयचे कोण राजकारणा वता पंचायती साकून पार्लमेंटा बसून आणि रामायणाचे पारायण करपाची गरज हे रामायणाचे पारायण जर केले तर ताका सद्बुद्धी येतली अशें म्हाका दिसता नाजाल्यार हे सगळे ते हरामाचे काम जातले म्हणून हे रामाय रामाच्या काळातले आमी जेन्ना चतुर्मास आशिल्लो सुमार 11 सुमार आणि त्या चातुर्मासा वेळाच्या ते बळीने सगळी ती हे सगळी कशी व्यवस्था असा त्या वेळाचे राजेवाडे आणि हे ते सगळे कशे तरेचे असा आणि मागीर आम्ही त्यांना म्हणताले स्वामी महाराजचे पुण्य चरण हांगा लागिल्ले असत म्हाका दिसता अयोध्येचो प्रश्न सुटतलो केन्ना तरी बेगीनच आणि तसंच तो 5-6 वर्षांचो अयोध्येचो प्रश्न सुटला आणि अयोध्येत आणि एक स्वाम्याची एक जनरल स्वाम्याचे आराध्य टाईप आणि आताही बी किती असा काही स्वाम्याचे म्हणत असत सगळ्या हातूक असत राजकारणाक असत समाजकारणाक असत शिक्षणाक असत आणि सगळी जर ते पळोवची तर सगळे रामाकडच्या शिक्षण घेऊपा सारखे असत आणि रामनवमीचो दिस या 9 वर्षाच्या सुरुवातीकच येतात आणि हे म्हणून रामनवमीचे दीस आम्ही द्वितीय साकून साजरा करीत असो पंचमी साकून गरोडपाक चढयतात आणि ते सगळे उत्सव सगळं चालतात माझे पुढचे उत्सव चालतात म्हणजे रामनवमीचे उत्सव ही एक सगळी आमच्या सगळे गोंय कर्नाटक महाराष्ट्राच्या लोकांक एक मोठी कोंकणी त्या पंडकाची रामनवमीचे उत्सव 2 वर्सां रामनवमीचे उत्सव जाला कितलेशे लोकांक तिथे सचो म्हणून जेव्हा रामनवमीचे उत्सव मोठ्या प्रमाणात चालता हे जेव्हा ऐकले सगळ्यांची तोंडां हासळी झाले सगळे आनंद झालो आणि त्या मोठ्या आनंदात हे आलायल्या आणि स्वामी महाराजांचे प्रवचन ऐकून या शिष्य स्वीकाराच्या वळाचेर स्वामी महाराजांचे प्रवचन केले ते सगळे प्रवचन 1970 ते स्वामी महाराजांचे प्रवचन सगळ्यांच्या मनाक असा काळ जात असा आणि जे जे ज्या ज्या वळाचे प्रवचन झाल्या तिथे स्वामी महाराजांच्या काळजात असा स्वामी महाराजांनी या पीठार हे सगळं चेप धरला जुलै ते आज मेरेन सगळ्या संघटनेचे काम सुरू केले जे जे लोक आमचे पयस आसात तांकां मठाकडे व्यक्ती हाडपाची येत आणि ताका लागूनच ह्या स्वामी महाराजांनी पीठार हे सगळं किती केले असे म्हणून तुम्ही प्रश्न विचारले तर जाय तर स्वामी महाराज दिसा कट्ट वर काम करतात तुम्ही कोणाक खबर नसतली त्याचं सकाळची पूजा दनपारची पूजा असा पाठ असा सगळे असा सगळी पौर्णिमी पंढरवारा हे सगळे काम करतात सगळ्या मठाचो इतिहास करतात सगळ्या देवालयाची संविधेचे आमचे मठाच्या अंडर उत्तर कर्नाटकात 65 देवळ असतात त्या संविधेचो व्यवहार करूच पडटा किती मठाचा व्यवहार असा गोंय सगळी 41 देवळां ही आमच्या मठाच्या अधिपत्या खातीर येतात तांचो येतात आणि ह्या नवी सगळ्यो निवडणूक जर देवालयात जाल्ली आसात त्याची कमिटी सगळी ह्या दिसा येवता स्वाम्याचो आशीर्वाद घेवता हे खूप मोठे काम जाता एका दिसा हे सगळे बरोबर जाल्ले आसा ताका स्वाम्याचे खूप मोठे कामाचो भार आसा आणि अशे भार आसतनाय बी स्वाम्याने म्हणले की रामनवमीचो उत्सव तसो जावपाक जाय पहिली मशीन सगळ्या लोकांनी येवपाक जाय सगळे तरेचे आमी व्यवस्था करपाक जाय कित्याक रामनवमीचे उत्सव काम करून घेता आम्ही फक्त करतात हे करतात करविता म्हणतात सध्या सगळे करतात आम्ही सगळे आणि म्हणून आज तुम्ही मोठ्या संख्येन हांगा येल्यात रामजन्माच्या उत्सवा खातीर आता हांगा 12:40 रामाचो जन्म जातलो ताजे उपरांत सांजची 5 हांगा 5:30 रथारोहण जातले आणि रथारोहणाच्या उपरांत रातची 12 रथाचे जातले कोणाक सगळे जातले म्हणून आज रातभर हांगा उत्सव असा
भले हांगा गुलाल असा रामाचा मुख्या पिलेगाचा कार्यक्रम असा हे सगळे परम एकादशी अशे तरेचे उत्सव हे आता चालूच असा आणि चालूच उरतले आणि त्यानंतर मागीर जुलै आमचे मागीर हांगा आमचे चतुर्मास जातले ताजे पयली हांगा स्वाम्याची ह्या स्वाम्याची वृंदावन स्वाम्याची प्रथम आमची पुण्यनिधी जी आसा एक तीन दिसांचो प्रोग्राम आम्ही जातो आठ नऊ रात्री प्रोग्राम जातो पुण्यही सगळ्यांनी पावस पडटा पावस जरी पडलो तरी भावनेन भक्तीन आणि भक्ती जी आसा आणि पावस लागला भक्तीचो पावस पडपाची गरज आसा त्यातून पळयले की त्यांना शिशी सुकाना वेळाचेर 20,000 लोक जाल्ले आणि 20,000 मोठे भावनेन आयिल्ले पण ज्यांना विद्यमान स्वाम्याचे जेव्हा प्रवचन ऐकले त्यांना सगळ्यांची मना दर्या सारखी भावनेन भरून गेली आणि ह्याच भावनेन तुम्ही आज आयिल्ले असाल स्वाम्याचे प्रवचन ऐकोपा खातीर की स्वाम्याचे प्रवचन ऐकूप एक दुर्लभ आणि तुम्ही जाणा आम्ही नवी वर्षाचे सुरू झाले ती देवळांनी वता कित्याक वर्ष बरे वचचे म्हणून पण कोणे जर केलं नसत तर आपल्याला दोन फायदे जातात एक स्वामी महाराजांचे आशीर्वाद मिळतात रामदेवाचे आशीर्वाद मिळतात आणि एक बरोबर तुमका पुण्य जोडपाची संधी म्हणजे रामनवमीचो उत्सव आणि म्हणून तुमका ते येऊपाक मिळतात कित्याक आजकाल कोणाकच येणं रामाचो देख म्हणजे किती आज आम्ही पळोवपाक वचत म्हजे कडेन हे आसा दोन चार तरी कितें तशें म्हणजे आमकां सांगता म्हणजे सिनियर सिटिजना खातीर आमी काम करतात आणि कितल्योश्योच अशी केसी येतात की जे पूत आवयक बडयतात बापाय घरांतल्यान भायर घालतात आनी कितें तश्यो केसी पुलीस स्टेशन येता दोन चार तरी पुसी ती गेल्ली आपल्या दोन तरी केसी आमी सॉल्व केल्यात ते बडोवन ताका भायर घालतो आणि तो मागीर ताका मेंटेनन्स आनी हे ते अशें म्हणजे हाचे कारण कितें हांवें इथे पळय एसपीक विचारले पुलिसां ताची मिटींग जाल्ली तर तो म्हळ्यार कितें घरा भितर तांचे संस्कार ना जे घरा भितर हिंदू संस्कार जे आमचे आसात जाणट्यांक देव मानपाचे आवय बापाक देव मानपाचे गुरु देव मानपाचे हे जे आमचे कडेन संस्कार आसात ते संस्कार ना आणि म्हणून हे घडलं आज तुम्ही पळोवपाक वचत जर भारतात ही देवभूमी मानतात संस्कार भूमी मानतात म्हण विदेशांतल्या मोठ्यातले मोठे लोक महिने दोन महिने भारतात येत रावतात शांती मिळवपा खातीर आणि हरिराम हरे कृष्णाची देवळ मानतात देवळां मानतात हांगा मानतात आणि ताजे फाटली एक कारण म्हणजे एक शांती एक सुसंस्कृपणा ने आसपाची गरज असा म्हणून ते आम्ही येतात आणि अशी या पावन भूमी जर आम्ही जर असं अनादर करपा लागले तर आम्ही ही पावन भूमी म्हणतले काय कितें ही पावन भूमी उरतली हे गोवा उरतले हे भारत उरतले पण आमकां पावन म्हणपाचे आमकां संस्कारीक म्हणपाचे श्रेय आमकां मेळचे ना आणि म्हणून अशे जे सण जे येतात जे रामनम सारखे सण येतात किंवा दिवाळी सारखे सण येतात चतुर सारखे देव असतात आणि खंयचे सण जे येतात त्यातल्यान आम्ही संस्कार घेवपा सारखे आसात आमच्या भुरग्यांक संस्कार दिवपा सारखे आसात आमी जगात आवय आसात बापूय आसात तांचे लागीं म्हणजे मागणी आसा आणि केन्नाय जेन्ना मठांत जेन्ना उत्सव जातले तेन्ना तुमच्या भुरग्यांक घेवन हांगयात आणि स्वामी महाराजचे जे प्रवचन आयकात ताचो फायदो खूप जातो एक म्हाका म्हणजे सांगचें कितें की आमी पूण बरो नोंद पडटात विकनेस येता तेन्ना दोतोरां म्हणटा आनी हे घेता विटामीन घेता तो म्हणटा आमकां विटामीन घेवपाची गरज ना आमचे कडेन विटामीन आसा आवय बापायचे आशिर्वाद आणि गुरुचे आशिर्वाद हे आमचे विटामीन आणि हे जर आम्ही विटामीन घेतले आमकां खंय वचपाची गरज ना हे आमचे कडेन संस्कार नात म्हणून आम्ही आता भरकटल्या आमकां फास्ट फुडा कडेन पावल्या कित्याक म्हणून आमकां वेळ जाता सत्यव सगळं बेगीन जेवण जाय पडटा फास्ट फुडा ऑर्डर दिली आणि हे धाड तें धाड भुरग्यांक सांगले तुम्ही जर स्कुलां वतात न्ही स्कुलां वचून टिफिन भायर घेतात ते कॅन्टिनांतल्यान घेयात घेता हॉटेलांत वरात आवय बापाय भुरग्यांक शिकयतात पूण अशे तरेचे आवय बापूय जे शिकयतात ते भुरगे बरे तरी कशे जातले तांचे कडेन संस्कार तरी कशे घडटले म्हणून ही संस्कार दिवपाची ही जी जागो आसा तो पर्तकाळ मोठ आसा हे संस्कार घडोवपाचे एक मोठे दालन एक मोठे विद्यापीठ आणि म्हणून ज्या विद्यापीठात हो रामजन्मा सारखा उत्सव इतकं मोठ्यान दवयतात ताजे फाटल्यान एक भावना आसा आमची ती संस्कृती आम्ही रुजोवची आमची एक बरे तरेचे संस्कृतीक संस्कृतीतून अशे आमची मनीस जावचे आमची काळजां नितीमत्तेन भरची ध्येय धोरणान भरची भक्तीन भरची भावनेन भरची आणि म्हणून हे आम्ही पळयतात आणि जेन्ना आता तुम्ही पळयात इस्टेटी लागून सगळी झगडी जातात भाव भाव वळखना भाव भाव जिद्द मारता पूत आवय जिद्द मारता हे सगळ्या कितकेशेच घटना घडल्यात पण जेन्ना श्रीलंकेक
सिद्धेक हरपा युद्ध जाले रावणाक मारलो त्या वेळाचेर ताजो भाव विभीषण ताका मेळपाक आयलो पयली ताजे पयली मेळपाक आयलो आनी ताणें सांगलें रावण कसोच आयकना भाव कसो आयकना पूण आपूण तुमी बरोबर आसा म्हाका तुमी आदार दिया आनी त्या प्रमाणे रावणाक मारलो आनी त्या वेळाचेर सगळे लोक सांगताले आमचे सगळे वादर सेना सांगिल्ली रामाक सांगपाक लागली हे हांगा आमी राज्य स्थापन करया रावण ताका सांगले या भागरा सारख्या लंकेचो आपल्याक कसलोच अधिकार ना आशा ना जननी जन्मभूमीश्च स्वर्गात बी करियसी ही जन्मभूमी जी आसा आमची भारत ती आपल्या आवय परस सोडली ही आपल्याक जाय हे आपल्याक नाका आणि विभीषणान सांगले तू वांगडा चल त्या वेळाचेर रामाचे श्रीलंकी घेवपाक जाता ताणें घेतले आणि निस्वार्थीपणान हे दाखोवपाचे काम राम दाखयता आयच्या हातून सगळे गूण जे आसात जे जे कितें भारतात चलता देशांत जे कितें चलता जावं हांगा आतां युक्रेनान रशिया सारखे युद्ध चलता ते म्हाका तरी रामायण पावलो नासतले आज पाकिस्ताना सारखे राती हे आशिल्ले प्रायम मिनिस्टर करपाचो अविश्वासाक ठराव पास जालो राती 12 सुमार तेही आशिल्ले म्हणून अशे वेळाचेर आमकां संस्कृती ना म्हणून आमी राज्य सत्तेन आदळ जाल्ले आसात आनी आदळेपणांतल्यान हे सगळे वायट सगळे घडटा तातूंतल्यान भाव भावा कळना भयण भयणी कळना आवय बापाय कळना हे सगळे कळना आनी हे जर आमी वळखतले आदर्श पुरुष आदर्श बायल आदर्श आवय आनी आवय असले पूज जातूं जाय तर आमी रामायणा शिवाय आमकां दुसरे गत्यंतर ना रामायणाचे आमकां घेवचे पडटले आनी अशे जे उत्सव जे आसात आतां हे आमकां सगळी संस्कृती आमकां शिकयता आनी ह्या हातूंतल्यान आज हो रामनमीचो उत्सव 2 वर्सांनी मोठ्या प्रमाणात जाता तुम्ही सगळे मोठ्या संख्येन आयल्यात कोणाक कोणाक अडचण जाल्ली आसत तर आम्ही क्षमा करात कित्याक काय म्हणल्यार तुम्ही खुशी आहात आम्ही वचता कित्याक गोतीय पडटा मठाचे कामूय सगळे त्या वटेन चलता मोठे आणि त्या प्रमाणे जाय तशी व्यवस्था करूंक शकली ना जाय दुसरे खेपे तुमचे येतले त्या तुम्ही मठाचे दर्शन वेगळे भशेन घडटले तुम्ही मुद्दम येवचे वारंवार मठाक येवचे स्वामी महाराजचे आशीर्वाद घेवचे सुप्रिय मागतात आणि तुम सगळ्यांक आम्ही देव बरोबर आता आमच्या स्वामी महाराज यांच्या अंगा आशीर्वचन आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् अत्ताजी अनिल पैन अपनेला प्रास्ताविक भाषणांतु 2 वर्ष कसन अडचण झाले जगांत खंच रीतीचे एक वातावरण निर्माण झाले हे सर्व ही विषय ताणें संदर्भ पळोवचे प्रति वर्ष असल संदर्भ वर्षा एकदा तरी पळोवचे मिळत आशिल्ले किंतु 2 वर्ष तुल्यान असल एक अवकाश एक वातावरणांत गडूळ वातावरण निर्माण जाल्ले निमित्तान आरोग्या दृष्टी निमित्तान 2 वर्ष लोकांक एक भय आशिल्ले किंतु आज शुभकृत नाम संवत्सरांत लोक भयमुक्त जावन गेलो परतकाळी मठा ह्यो आईल पळोवन संतोष जाता आमगेले स्वामेन संवत्सरा नावा हजेन एक हरशी एक विश्लेषण केल्ले पहिलेचे कोविड स्टार्ट जाल्ले ते शार्वरी नाम संवत्सर शार्वरी म्हणकुड्यान शर्व म्हणटाचे शर्व म्हळ्यार रुद्र आमगेल्यांतू लय करता म्हळ्यार कोण की म्हळ्यार ते रुद्राक आमी संबोधन करता तेकून शार्वरी संवत्सरांतूची हे कोरोनाचे आरंभ जाले त्या निमित्तान थंय चड रितीचे विनाश अनेक रितीचे पळोवचेक मेळ्ळे शर्व संबंधी म्हूण गेलो स्वामेन ते एक परिकल्पन धरून गेलो शार्वरी संवत्सरांत शर्वाले रुद्राले थोडेची एक लय बुद्धी दिसता आसा म्हूण गेलो त्या निमित्तान एक विनाशाचे एक दृश्टीकोण स्वामेन सांगिल्ली
शार्वरी झाल्या नंतर प्लव नाम संवत्सर प्लव म्हणजे कसं ने पौंच प्लव ते म्हणून येणं संस्कृतान सांगतात पौंच कसं की म्हणारी नैंत म्हणारी उदकांत पौंच कशी करतात आम्ही एक तो तिरेचेर वगैरे ना एक सम स्विमिंगही करताना मध्ये असा पौंत असा ना त्या ठिकाणी ना ह्या ठिकाणी सो 2021 प्लव नाम संवत्सरांत संपूर्ण कोविड वैकेनी संपूर्ण भयमुक्त वैकेनी मध्ये असा पवत असा मध्ये असा शार्वरी टोटली विनाश झाले प्लव संवत्सरा मध्ये पवता बसले अध्या शुभकृत संवत्सर भयमुक्त जाऊन येणाशील त्यातून स्वामी सांगता येतील शुभकृत संवत्सरानंतर शुभ जाताले म्हणून आज ते स्वामी सांगितले वचन आमगेल कानांत असा आणि आज आम्ही यात्रा पळत असा म्हणजे स्वामीन केलोपंत तांगेल आलोचन तांगेल एक विचारधारा त्यांनी केन्नाही प्रवचनांतू आयतना पहिल पंचांगा विषय सांगचे आईचे दिवसात पंचांग कसं सांगता म्हणून आईचे दिवसा पंचांग नवमी रविवार रविवार अत्यंत शुभ वार म्हणून परिकल्पन केलं असा तसं त्याशी नाही आज पुष्य नक्षत्र प्रभु रामचंद्र देव जन्म येताना पुनर्वसु नक्षत्र कर्क राशी आणि मुहूर्ताच समय जन्म झाला तसं समय कर्क लग्न कर्क नवांश त्यानिमित्तानं आज वैकेची कर्क लग्न कर्क नवांशाचेरीची हंगा जन्मोत्सव करता हे प्रतिवर्ष चलो नाही तसं एक परंपरा स्वामी केन्नाही सांगताना प्रति एक नक्षत्राचे प्रति एक योगाचे प्रति एक करणाचे विश्लेषण करताशी पण आईचे नक्षत्र कसं सांगता आईचे योग कसं सांगता आईचे कार्यक्रम कशी ते रिलेट करता हे सर्व ही त्यांगेल एक चातुर्य आशील हे केन्ना कोरोनाचे एक संदर्भ आयलो त्यांना स्वामीने ते कोरोनाक आणि संवत्सराक त्यांनी लिंक केलं कशी जाते हे शार्वरी प्लव आणि कोरोना कशी लिंक जाता म्हणताना स्वामी आमकां एक दिवस हे विषय सांगला आज हे शुभकृत नाम संवत्सरांतू असं एक वातावरण संतोष भरित जाऊन गेलो लोक हंगा आगमन झाले एक संदर्भ पळोवचे प्रिय गुरुवर या स्वामी आज आमगे वटू ना जाल्यार वैकेची तागेल आशीर्वाद सदा असा कित्याक की म्हळ्यार आम्ही जे कार्यक्रम जे एक अभिवृद्धी कार्य पर्तगाळी मठांत करता म्हणले एक दिवस वैके कोरोनाच अडचण आमकां येईल आणि ताका एक एक कारण की म्हळ्यार प्रिय गुरुवर स्वाम्याले आशीर्वाद स्वाम केन्ना सांगता आशिले राम करे काम हम बैठे आराम म्हणून आम्ही आराम बसून घेणं असा आणि आमगेल रामदेव आमगेल कार्य करून घेऊन दिता असा कित्याक की म्हणून आमगेल विश्वास एकच की राम करून घेऊन दिता विश्वास ना जाल्यार कसं नाही करचे जायना जगांत आताची अनिल पैन रामायणा बद्दल ग्रंथांत कसकसन विश्लेषण केलं असा प्रभु रामचंद्र देवाले गुणा बद्दल अनेक रीतीचे विचार तुमगेल्या द्राकम मांडेल असा आमगेल मनांत कसं की म्हणा रामायण मुळे कुठे ना चार विषय पहिले था निगेटिव्ह पहिल चार विषय कसं की म्हणा रामायण म्हणा वनवास रामाल वनवास रामायण म्हळ्यार सीताले अपहरण झालं तसं विषय रामायण म्हळ्यार सुग्रीव वाली भांडल मध्ये लढाई झालं तसं रामायण रामायण म्हळ्यार रावणाल वध केलं तसं विषय म्हणजे निगेटिव्ह चढ आम्ही पहिले ह्या करतो रामायण म्हणत अशी रामायण म्हणत तशी किंतु सत्य जाऊन घेऊन सांगता म्हळ्यार रामायण म्हळ असं एक ग्रंथ जंतु मनुष्यानं कशी आपल्या प्रतिनित्याचे आचरण करता कशी लोकाले व्यवहार करता कष्ट आईल त्यांना कशी आम्ही परिपालन कष्ट आईल त्यांना कशी आम्ही सुधारसून घेऊ का धैर्य बुद्धीन कशी मुखार चलका हे सर्व ही रामायणांत सांगितलं असं किंतु आम्ही त्या विसरले वैच मात्र धर्म घेत गण गण विष्णू जन जन श्री राम श्वासांतु जानकी माता मनांतु हनुमान जय श्री राम
देवालय कण कण विष्णु आसा जनाल तोंडांतु श्री रामाले नाम आसा प्राणांतु जानकी माता आसा आनी मनांतु प्रभु हनुमान आसा तो आशिल तनानी आमकां भय ना खाली जय श्री राम मळे पुरो उटू काम करून दिता ना पैशे लागता ना खर्च जाता श्री राम म्हणा सुमार काम जाता तेतकुनु कितला आमी रामाल स्मरण करता जी कितला आमी देवाचेर विश्वास दवरता जी तितले आमगेल काम जाता आनी ताका श्रेष्ठ उदाहरण आमी कित्याक की म्हळ्यार आमी संकल्पित कार्य रामनवमी भितर कसं कार्य जावक आशिल्ले ते सर्व कार्य रामान करून दिले कित्याक की म्हळ्यार आमी रामाचेर विश्वास दवरले रामाकच आमी फल दवरले रामाचेरूय विश्वास दवरून प्रार्थना करून आमी मुखार सरले आनी प्रभु रामदेवान आमकां काम करून घेवन दिलें तशी तुमी वयते तुमगेल जिवनांत तूं हे एक परंपरा लावन घेवपाक आतांची अनेक दोन तीन विशय वैक्याची आनी समाजांत खंयचे रितीचे वातावरण निर्माण जाले हाजे बद्दल ताणें विश्लेशण केल्लें आसा प्रभु रामचंद्र देवालय गुणा बद्दल विश्लेशण करचे एक दिवस वैके कमी जाता दोन दिवस वैके कमी जाता एक वर्ष वैके कमी जाता संपूर्ण जीवन वैके कमी जाता शतकोटी प्रविस्तारम शतकोटी विस्तार जावन घेन आसा असले रामायण तंतुरा प्रभु रामचंद्राले गुण सांगचे म्हळ्यार ते कमीची किंतु आमी देवा बद्दल विश्वास करताची देवाचेर आमी केन्नाही भक्ती दवरताची तेन्ना आसताना मनुष्यान आपणेले देवान केन्ना जन्म दिले तेन्ना देवाल स्मरण करना जाल्यारी हेजी बी रुची ना हेजी बी रुची तेन्ना येता जेन्ना तो देवाल बद्दल स्मरण करता प्रभु रामचंद्र देवू कशी आशिलो तागेल निमित्तान कशी आमकां बर जाता हाजे बद्दल हे थोडे विशय तुमगेले आज यात्रा सांगता म्हण प्रभु रामचंद्र देवू स्मित पूर्व भाषी अर्थात स्मित मंदहास तगेले केन्नाही तोंडार उरता आशिले पूर्व भाषी हे अत्यंत महत्वाचे पूर्व भाषी पळे प्रभु रामचंद्र देवू अयोध्याधिपती अयोध्याधिपती असलेली पूर्व भाषी पहिल उलयत आशिल्लो अयोध्याधिपती राम कोणे लोक आयले रे पहिले राम ताका विचारता आशिल्लो तू कशी आसा म्हणून घेवन आराम आसवे बरे आसवे कसं तोंद्र आसवे म्हणून पहिले राम विचारता आशिल्लो राम प्रभु रामचंद्र देव हांव अयोध्यापती तो मागेले घेवन का ताण म्हाका विचार का कडेर हांव विचारता ना आमगेल अंत मनांत उरता हांव कित्याक पयलो लोक तो म्हाजे कडेन पयलो तो म्हागे कडेन पयलो लोक कडेन हांव उलयता किंतु प्रभु रामचंद्र देव तशी न्ही कित्याक की म्हळ्यार राय तो तेतून तो स्मित पूर्व भाशी पयल विचारता आशिल्लो हांव राय म्हणून घेन ताण म्हाका गौरव केलो ना तर हांव विचारता न्ही अशी तागेले एक सौम्य गुण आशिल्ले म्हळ्यार आपल्या लोकां बद्दल काळजी घेवची तसले एक अत्यंत महत्वाचे एक गुण आशिल्ले स्मित पूर्व भाशी त्या नेशीची आपल्याला बापसुले वचन परिपालन करत असले एक श्रेष्ठ बुद्धी कित्याक की म्हळ्यार आताची सांगिलताना वनवासा वचत असल संदर्भ येता किंतु त्या वनवासा वच म्हणून घेऊन सांगचे अधिकार कोणाक मिळत की म्हळ्यार दशरथाक मिळत कैकेयीन दशरथाक आपून घेन तिगेल ते एक संदर्भार एक वर घेतील उरता आणि त्या वर थंय प्रयोग करत तेन्ना दशरथ महाराजाक प्रभु रामचंद्र देवाक वचून सांगता की तू वनवासा वच का म्हणून घेन आता खंयचे तोंडार सांगता दशरथ महाराजान आपल्या चेल्ल्याक जे चेल्ल्याक पिठेर हाण घेवन घेवन पिठार ओन करता तसो संदर्भ आयला पठार कसो तसो संदर्भ आयला त्या बापसूक दशरथ महाराजाक
राम आवचुनगेन तू वनवास वच मुनगेन खंच तोंडान संगचे असल एक ओड हुनुत का घोट मंट खंच संदर्भार संगचे रामा खामे असल संदर्भार असताना प्रभु रामचंद्र देवची दशरथ महाराज लगेता यौनगेनु विषय कळला आणि हम वनवास बसता मुनगेन संग पळे हट केलना थी हम मालगढ़ चलो अबेल तो किते आयकत असा असने विचारे ना वनवास बसता मुनगेन अर्जुनी जी दशरथ महाराजा ने रामाकानिक सांगेले ना विषय किंतु रामान मनान तो ऐकून गेनो विषय कोळून गेनो राम वनवास भेट करू अर्थात आमगेलंत कोंकणी ते कंपनी असा सांगूनो करनाशिलो अधम तक सांगले हे काम कर राहून गेल तरी केलना म्हणजे तो अधम के सांगूनो करतालो तो मध्यम आज है काम कर सांगिल नंतर काम केलता तो मध्यम सांगनाशी करताल पळ तो उत्तम आणि आंबेल राम तो उत्तम पुरुषोत्तम किते की म्हणरे बापचुनाने का सांगिले ना बापचुन सांगची किंता पहिले जी आलोचन कोण मी वनवास बाहेर सरला आंबेल राम तत्कुन आंबेल राम पुरुषोत्तम अति उत्तम तसल अति उत्तम जाऊन गेल तसल रामाले आज सांगा उत्सव है एक विषय चलो दूसरे अपने चर इतले निर्दयी रूपान कई कई न रामा का वनवास पेटेले सूड बुद्धि ना द्वेष बुद्धि ना मात्सर्य बुद्धि ना असूय बुद्धि ना अंक तशे ने हाण मात पाडेले मुकाल वर सांत तक पाडो असूय बुद्धि द्वेष बुद्धि सूड घेव काम बुद्धि कई कई ना कई कई बदलता का तितले प्रीति असे तागेल पुत्ता खाऊ सकल काल का भरत आख सकल काल का है कसने नाशे है उठू रामायण तुम्ही वाचिन मळेरी एक मनान तू एक भावुकता अभिप्रति जाता भरत आख वाईट कर का म्हणून गेनो प्रभु रामचंद्र केना पडेल ना स्वतः प्रभु रामचंद्र देवाने सांगले तुझी राज्य चले म्हणून गेनो द्वेष बुद्धि खई दिसना तुमका रामायण रामायण अंतर वाचिले कई के तिथले तिने है केले किंतु ते आवे एक स्वर्ग प्राप्त जाओ का मुंगेन संगे लसा म्हणजे तसल है रामान कोणाचे री द्वेष केला त्या नहीं शिची अत्यंत शत्रुता अशील कोण की म्हणे रे रावण अपनेले सीता म्हणे पत्नी का अपहरण केल तसल दुष्ट व्यक्ती रावण तसल रावण आचेर बैके जी रामदेवान द्वेष बुद्धि दाखेना केन्ना तान मेल नंतर ताने मर्च किंता पहिले शत्रुता आशे किंतु तान मेल नंतर शत्रुता ना किंतु आमगेल तशे नी जन्म भर तागेल बदल आमी चाडी सांगते नाते तागेल बदल सोचे शे बट रामल तशे नी खई आईल की मळेरी तागेले अंत्य संस्कार जाओ का रावण आले अंत्य संस्कार जाओ का तेन प्रश्न येता असल दुष्ट व्यक्ति अंत्य संस्कार आणि जाओ का वे आता काही अशी काही तरी घाण झाले काही अंत्य संस्कार आणि हक्क आणि ते कसने कसन क्रम प्राप्त सा तो एक ब्राह्मण असिलो ते ब्राह्मण विधीन तसे ने करना का काही तरी ता काय केले पुरो दुष्ट व्यक्ति तो रामान तशी केलं लक्ष्मण सांगता कडे सांगता द्वेष मात्सर्य कसने असले री ताने जीवंत जीवित उर परिंत ताके मेल नंतर द्वेष बुद्धि नहीं तकुन कडे री रामान तका शास्त्रोक्त रीति कसन सांगिल असा त्या प्रमाणे तगेले अंत्य संस्कार करून दिली पण तसर ओड शत्रु ते शत्रु कोईके जी मरणानंतर तितले गौरव केले हे आमगेले रामान गुण आणि असल गुण सर्व लोकांगाईल मळेरी राम राज्य जाऊचे कित वेळ लागता राम राज्य जाऊचे वेळ ना खाली इम्प्लिमेंटेशन जाओ का इतले आज सांगले कि अनिल पे ना कि आपने तुलो का रामायण वाची ले रही तंग बड़े बुद्धि आता मुझे रामायण वाची ले बड़े बुद्धि नहीं रामायण वाचुन जल नंतर तंत कसन सांगले कशी करता तद नंतर बड़े जाता तंत सांगले
नकाची शास्त्रान सांगले है खाई नकाची त्या खाई नकाची है कर नकाची मी सांगले त्या कर नाशी तुम्ही त्याची खाऊचे ना जे त्याची करत असला रे वाचील प्रयोजन आहे ना सो त्या निमित्तान एक्झिक्यूशन इम्पॉर्टंट जाता किते की म्हणले रे एक दिवस एक गुरु आणि शिष्य एक्झिक्यूशन किते की इम्पॉर्टंट म्हणले किते सांगतो तुम्हाला गुरु आणि शिष्य असं तो शिशु गुरु कर्जन अध्ययन करता आणि गुरु तका पाठ शिकता सो हांगेल मध्ये एक काय झालं होता की ताण तक पाठ शिकले भगवत गीते पाठ शिकले होता सो भगवत गीते पाठ करताना हांगेल एक मध्ये एक कसं झालं होतं की म्हणाले गुरु उंजले मग भगवत गीते पाठ शिकले एक बारा भीतर तान भगवत गीते पाठ शिकले हाँ तुका इतले वराह दान करता गुरु अड़ना हाँ तुका एक बार भीतर भगवत गीत पाठ शिकेता मैं शिष्य वैके तितले ची कष्ट घेऊन भक्तिपूर्वक जाऊन एक बारा भीतर भगवत गीता तान पाठ केले आत करेक्ट टाइम आले ताणे तक पाठ शिकेले आणि हाणे आत तक वराह देऊ का वराह मळे कसं एक दक्षिणा दान तक देऊ का आत करेक्ट टाइम आले ओ पळेला शिष्यां ते पैसे दिल ना आत गुरु कसं करता हाण सांगितले एक बार भीतर तू कहा मैं भगवत गीत पाठ करून दिले तू मग पैसे दिता मळे ओ पळेला रात ना पत्तो कसं करता ना दोघी लोक रायाले केले रायाले पत्ताची आणि अशीशी जलील वृत्तांत सांगता ताणे भगवत गीत पाठ एक बार भी कंठस्थ करता ना पठन करता आणि हाँ तक शिकोक आशिले आणि हाँ शिकेले तो माका सरे दिता आशिलो म्हणून गेलो तो है दोघी लोक ब्राह्मण कडे री रायू दोघी लोक आपेता गुरु आणि शिष्या शिष्या विचारता तू खरे भगवत गीत वाचील वे म्हणून विचार वही वाचील आहे म्हणून शिष्या कही आपेता तू भगवत गीत वाची ले वे मैं हम चीज दूर हमें तक शिक्के ना हमें क्या बच्चे दो गुले संकल्प से भगवत गीत वाची ले हमें कड़े राय संता गुरु संता तू जलेर भगवत गीत तक संगील असलेरी तू तागे करचन याचन करना शिरो अनि शिष्यु कड़े शिष्या संता तू जलेर भगवत गीत वाची लगलेरी तू तक पैसे दिता शिरो भगवत गीते तू दान कर वेके सांगितलं असा घेऊच विषय वेके सांगितलं असा तू भगवत गीत वाचील असले रे तू गेले गुरु कडचं पाठ शिकेल नंतर तू ताक दक्षिण देत असशील आणि तू त्यागे कडचं मागशी लागणार असशील इथे की म्हणा ब्राह्मणा मागची बुद्धी ना भगवत गीत वाचील असले रे तू परत परत त्यागेले मागणार असशील त्यातून तुम्ही भगवत गीते वाचील ना तो की लोकांना वाचील ना म्हणजे नो राय थे निर्णय सांग वाचन करते इम्पॉर्टंट नी एक्झिक्यूशन इम्पॉर्टंट असे आणि शिष्यानं वाचन केलंय किंतु ताणे केन दान करता केन दान केलं सो भगवत गीत वाचून प्रयोजन झालं सो तशी जी रामायण वाचील प्रयोजन म्हणणार मी रामायण वाच का वाचील नंतर तांत कसं चांगलंय त्या वैकेची तुम्ही करता परिपालन केल्यावर मात्र त्या वाचील सार्थक ठर आता सांगलंय की रामाल जन्म कर्क लग्न कर्क नवांशात झाल्यामुळे आता आमगेल धर्म कसं की म्हणाले कर्क लग्न कर्क नवांशाचे रिची देवाले जन्मोत्सव कर कशी सांगले तशी करता तेन का ते लिंक केले रे ते समजत है नहीं जी प्रभु रामचंद्र देवाले मंत्र आम्ही कितले म्हणता जी तितला आमगेला अभिवृत्ती असा रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मरन नरो न लिप्यते पापैहि भुक्तिं मुक्तिंच विन्दति तुम्ही राम म्हणून सांगा राम भद्र म्हणून सांगा रामचंद्र म्हणून सांगा खंच रीतीर जाता तुम्ही सांगा किंतु रामाचं स्मरण करा अशी केले रे नरो न लिप्यते पापैहि पाप खंचेही तका लावून घ्याना खंचे पाप तकेला घ्याना आणि भुक्तिं मुक्तिंच विन्दति तका मुक्ती वैके प्राप्त करून घेऊन दिता म्हणून सांगितलं खाली राम नाम स्मरण तिथलं राम नाम स्मरण करचे वैकेची आमका अवकाश ना
आता संगले की रामायण इतो गोड़ ग्रंथ रामायण एक महाकाव्य उठू संगले अते खर्शी जी अमी लौकिक जीवन अंत कितले भितर असा चिमुणगे नु दीप गेले चिमुणगे नु तुमकी एक दृष्टांत प्रत्यक्ष दृष्टांत सांगेत कोणाक विचारा की तुगेल आइडल कोण मुंगे तुगेल आदर्श व्यक्ति कोण तू कोणाक अपने आइडल पर्सन मुंगे सांगता मुंगे विचारा प्रति एक लोकल तोंडारी लौकिक लोकल नाव येता एकलो क्रिकेटर नाव येता एकलो आगेल नाव येता एक तागेल नाव येता एकलो मागेल नाव येता हांव तागेल तशी इंडस्ट्रियल जाव का हांव तागेल तशी हे जाव का उड्डू लोकल नाव येता किंतु रामल नाव येता हू इज युअर आइडल म्हळ्यारी श्री राम इज माय आइडल म्हणून येण बाकी उड्डू लोकल नाव येता म्हणजे देवाल नाव पहिले येण उड्डू लौकिक विषयाचे नाव पहिले किंतु निज जाऊन घेन आदर्श व्यक्ती कोणे जरी असले म्हळ्यार तो श्रीराम ताक सोण घेन बाकी उड्डू लोकांक आम्ही आदर्श व्यक्ती म्हणून घेऊन घेतात मर्त्यावतारस्तु इह मर्त्य शिक्षण म्हणून घेऊन सांगितलं असा प्रभू रामचंद्र देवान मनुष्य अवतार घेतील कित्याक की म्हळ्यार मनुष्य लोकांक मनुष्याला आचरण कसं असा म्हणून शिकोच किती मर्त्यावतारस्तु इह मर्त्य शिक्षण मनुष्याक शिक्षण देऊ का म्हणजे किती रे रामचंद्र देवान मनुष्य रूप धारण केलं हरशी धारण केली प्रभू रामचंद्र देवाले मंत्राचे कितले विश्वास कर का म्हणजे किती रे कबीर दासान आपने पुस्तक सांगून देता कबीर दासाचे लो घरात उरता आणि कबीर दास थेंकी बाहेर गेलो उरता कबीरदास म्हणे प्रख्यात पंडित त्यातून तागेल घराक एकलो दीन व्यक्ती गरीब व्यक्ती कसकी अडचण असा आणि तो कबीरदास घराक आयलो होता कसकी एक परिहार सूचन घेऊन वचे म्हणून त्यान कबीरदास घराना तागेल पूत घरा असा त्यांना तो व्यक्ती येऊन गेलो त्याच्याला विचारता कबीरदास खाई असा म्हणून ना त्यांनी बाहेर गेल्याची म्हणून सांगतो कडे रे तुम्ही आईल कित्याक उडुका चौकश करताना कडे तो सांगता माका अशी अशी कष्ट असा माका तोंद्र तापद्र आणि असा कसले परिहार असव्या म्हणून कडे तो चल सांगता श्रीराम जय राम जय जय राम हे दिवसात तुम्ही एक धापंत म्हण म्हणून सांगता हट ना जाता हजन मंत्र सांगल्यावर मागे परिहार जाता की म्हणून विचारता बाय परिहार जाता म्हणून सांगता आणि तो भीतला भेट चल भारी संतुष्ट ते जाता ताण हांव सांगी लागता हाय म्हणून गेलो तो गेलो म्हणून गेलो थोडे वेळान कबीरदास येता आणि हे टू वृत्तांत पपसूक सांगता म्हणून एक संतोषात नी चल्याने कसके एक साधन केलं म्हणून त्या मनात दिसले पपसूक सांगे पप्पू संतुष्ट जाता म्हणून गेलो लेखलो कबीरदास आयले पुढे ना सांगता एक लेख अशी गरीब आयलो आणि हा ताका परिहार म्हणून घेणं धाप अंत त्रयोदशाक्षर रामाल मंत्र सांग म्हणून सांगलाय कडे रे कसं आणि कितले वेळ सांग धाप अंत सांग म्हणून सांग कबीरदास माते हात दोरले बेजार होतो भारी बेजार कडे रे ते अवस्थ पळून घेणं कित्याक बेजारलो कसं की म्हणून चौकशी करताना कबीरदास पुता सांगता धा पंत नी खाली भक्तीन एक पंत तू सांगील असल्यावर वैगे तिथे परिहार जाता आशिले तू धा पंत सांग म्हणल्या रे तुका विश्वास ना म्हणून गेल्लेले पुता म्हणजे न्हू कबीरदास सांगता म्हण कबीरदासाक भक्ती इतले आशिल की म्हळ्यार खाली एक पंत धा पंत नी खाली एक पंत भक्तीन जाल्यार तुम्ही रामाले जर स्मरण केले रे ते परिहार जाता म्हणून न्हू कबीरदासाक विश्वास तेतून त्या पुतान सांगिले इतले हक्काची तो बेजार तेतून आजी सर्व लोक हांगा उपस्थित असाची प्रभू रामचंद्राले एक थोडे वेळ स्मरण करे तीन पंता आम्ही प्रभू रामचंद्र देवाले त्रयोदशाक्षर नाम सांगताची तशी ती तुम्ही वैगेची स्मरण करा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम
जय जय, जय राम श्री राम जय राम जय जय राम अंत संपूर्ण अकार्यवो केलोपंत जय राम तशीचि है जता किंतु स्पष्ट है करताना संपूर्ण योच तशी है केलेरी ते केलिल संपूर्ण फल तुमका मिळता ना झलेरी श्रीराम जय राम अकार गेल उरता तेतकुनु है स्पष्ट जवाब मिळकी तिरी तुम गेले तराका मी सांगले अंतु आज अनेक लोक श्रद्धा भक्तिपूर्वक जाऊन दोन वर्षानंतर है एक राम जन्मोत्सवाक तशी ब्रह्मरथोत्सवाक आईल बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची अनेक कामांतुल्यान परगामांतुल्यान आपण आपल्याला सर्व ही कार्य सोडून घेऊन परतगाळी मठ आईल बद्दल संतोष व्यक्त करून देव सगळ्यांक भर घडवो तुम्ही राक्षस असेल वासस्थान आणतो तुमच्या गावांतो नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद परभाषणाचे आम्ही मंगल करीताची श्रीकृष्णार्पण रामजन्म जातलो आणि त्यानंतर त्यांना बाळण्यांक घालतले तुम्ही शांतपणान बसून ते पळोवचे अशें मागता आणि थंडपणान रामाचो जीव कोणाप्रमाणे केल्यार सुद्दां जाता श्री मुखे सदा श्री मुखे नई विनय भवे आहार भूत
तो अभी आपने देखा राम नवमी कैसे सेलिब्रेट करते हैं यहाँ पे, और मैं अभी आपको रथ पूरा सजाया हुआ दिखाती हूँ। तो ये था रामनवमी का ब्लॉग, आई होप आपको अच्छा लगा होगा। अच्छा लगा तो मेरे चैनल को लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना। तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए बाय। अपना ख्याल रखना।